Да. पटेल है। मुझे आज आशा वर्कर के काम में 15 साल हो गए। 15 साल में पहली बार हम जब जाते थे 500 रुपए हमारा पेमेंट, हम इधर जाने का उधर जाने का सबको बोलने का 500 रुपए हमारा पेमेंट हुआ। फिर वो 2 साल से हमको 1500 रुपए मिल रहे। तो 1500 रुपए में हमने कितने दिन तक काम करना, कब तक काम करना। हम कोविड में भी काम कर रहे, बाहर जा रहे, लोग हमको कुछ बोलते, कोई कुछ बोलता, कोई कुछ बोलता। मैडम लोग देखो तो हमको सुबह से लेकर तो शाम तक ये सर्वे करो वो सर्वे करो। 17 मंजिली पे हम बार बार आ रहे, उनका गेट ठोक के जा रहे, मोर्चे निकाल रहे, वो निकाल रहे। तो हमारा पेमेंट बढ़ेगा कि नहीं बढ़ेगा? क्या बस हमने 1500 रुपए में ही काम करते रहना चाहिए? मांग हमारी 22,000 है, तो हमारा पेमेंट बढ़ेगा कि नहीं बढ़ेगा? हमारा 22,000 किमान वेतन मिळालं पाहिजे आणि सर्वांना कायम केलं पाहिजे। हाँ, 22,000 हमारा पेमेंट होने को ना, और हमारे को सबको कायम कर्मचारी का दर्जा मिलना चाहिए। 50,000 का बीमा भी हमको, 50 लाख का बीमा सबको मिल रहा। फिर हमको आशा वर्कर सबसे ज्यादा काम आशा वर्कर करती, जो भी काम रहा एनएम बोलती इधर जाओ वो काम करके लाओ ये काम करो, सब में ज्यादा समझो आशा वर्कर का ही मेहनत और काम है। फिर भी उसके ऊपर कोई ध्यान नहीं दे रहा है। आम्हाला एरियामध्ये सुद्धा एकदम दुसरूसुची वागणूक दिली जाते लोकांकडनं। कोणी व्यवस्थित माहिती देत नाही, कोणी व्यवस्थित सांगत नाही, शिवीगाळ करतात, आमच्यावर हल्ले करतात। तरी आम्ही एरियामध्ये जाऊन काम करत राहतो की नाही बस चला आपल्याला करणं शो होणार, आम्ही आपल्याला करावं ते लागणारच आहे। एवढं सर्व सण करून आमच्या मागण्या पूर्ण करत नाही शासन। अरे बोलणं दोन मिळालंच पाहिजे, किमान 22,000 वेतन आमचं हे झालंच पाहिजे आणि 50 लाखाचा विमा प्रत्येकाच्या वर्षाचा व्हायलाच पाहिजे। आणि घेतल्याशिवाय सोडणार नाही, घेतल्याशिवाय सोडणार नाही। आशांना जी वागणूक मिळते ती खूप कशी देते, कशी देशी मिळते ती वागणूक जी आहे त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे। शासनाला घडी निवेदन देऊनही शासन आमच्याकडे जर दुर्लक्ष देणार नाही तर हा जो संप आहे एक दिवस संप तो आम्हाला पुढेही वाढवावा लागेल।